तर रसिक बाबांनो बाईचा राऊंड आला बरं मी कोणता गलत बोललो होतो रे बाबा मी सांगितलं होतं का सुबांचा गोरा म्हणलो तर त्याचा अर्थ सांगितलं होतं का सुर म्हणजे चांगला आणि भान म्हणजे लक्ष लक्ष लक्ष्मी अंतरी तोच वार करी पंढरीचा तुमचा माझा लक्ष बरोबर असेल तर आपला लक्ष पुढे विचलित होणार नाही आणि तोच सुबा आणि म्हटलं कोणाला कोणाला जे वासना आहे तिला किला मी कधी पचरंगी तरी म्हटलो का नाही म्हटलो का मी जेव्हा गौड म्हणलो बाई म्हणत होती बाई म्हणत होती कलगीची गौड होईल म्हणून मी बाईला म्हणलो माझी गौड ही कलगीची बाई तुम्ही जो म्हणल्या का भगवान तुझे पाणी चढाव तो मछली का झुटा आहे हा मदन मस्तानाचा शेर आहे म्हणून म्हणलो का मला कलगी म्हणलीस म्हणून तू सुभाची असतील आणि मदन मस्ताना म्हणते 20 रुपये मागते आता का सांगू बाई माझा तोंड फाटला तो सांभाळा देत नाही होऊ शकते मागत असत त्याच्याशी मला घेणं देणं नाही पण आजकालच्या बाईने मोठी आदत पडली आहे देणं का दादा खरं आहे का नाही माणूस मागू दे नाही तू काही याला त्याला मागतेस तर गोरा बाप रे गोरा तू पाहिलीस का गोरा हा गराडा बुद्रुक आणि माझा मित्र परिवार यांच्याकडून माझ्या मंडळाला 101 रुपयाचं प्राइज मिळालं मंडळाकडून धन्यवाद आणि माझ्याकडून त्याला सतश्य प्रणाम आणि म्हणून म्हणून राहिले बाई होऊ शकते मी लहान आहे तुझ्यापेक्षा अरे म्हणले असं मी सांगतो तर बरोबर पण तू नेलीस भक्तीकडेच गलत नाही का आता मूर्खा बाप रे बाई हा अरे मर्यादेची बाई तू ग मर्यादा आले बाई गेली कोणती गायब झाले आहे का बर असू द्या मर्यादेची बाई तू ग जरा मर्यादा आले वाघ मर्यादेची बाई तू ग मर्यादा आले वाघ अग भक्त काही बोलू नको नको लावू स्वतःला डाग काय लावतो स्वतःला डाग कारण आहे डाग काऊन लावते हे शायरी काही अशा तशाची आहे का जी शायरी ज्ञानीवंताची आहे या शायरीला डाग शायरी ही ज्ञानीवंताची आहे या शायरीला काही जाग नाहीतर हे लोक काही म्हणतील विचार आहे शायरीने हा होय लंग्याचा भाग मी नेहमी अध्यात्माच्या गोष्टी करत राहतो कारण मला शिक्षण तो आहे माझ्या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देईन इथं बसलेले लोक जाणे मी विजयाने किंवा विजयाने तुला ज्याच्या सोबत झाली असेल तू तो नाही मी मुकेश होय लक्षात ठेव शायरीत उतरायच्या पहिलं मी 6 वर्ष असा वनवास काटल्यासारखा होऊन पहिले ट्रेनिंग घेतलो अभ्यास केलो त्याच्या बाद शायरीत उतरलो आणि एवढंच नाही तर माझ्या अंगातच रक्त शायरीचं होतं माझा बाप शिवड होता आणि बाई तू मला भरते शायरासारखं नको बोलू कारण अहो तुला मला हे शायरी करण्यासाठी हे आपल्या थोडशा थोडशा गोष्टीकडे एकदम तणून जाते माणूस हा विकार भरला आहे आणि म्हणून म्हणतो की शायरीसाठी विकाराचा करावा लागतो त्याग शायरीसाठी विकाराचा करावा लागतो त्याग अगं तेव्हा खेळाला येते आपल्या शायरीची बाग येते का नाही मी थोडा बोललो म्हणून कदाचित तुला आला असेल राग बघ माझी शायरी गल गल रल रच आहे मी थोडा बोललो म्हणून कदाचित तुला आला असेल राग पण तू याची नसती बोलीस तर मी केलो नसतो तुझी आग आता झालं ते जाऊ दे आता तरी तू चांगल्या शायरीच्या माग लाग आता तरी तू ग चांगल्या शायरीच्या माग लाग आणि मला थोडा थोडा देताने माझ्याकडून काहीतरी माग मला थोडं थोडं देत जा म्हणलं तर भरतात काही समस्या अर्थ करू नको
मलाही थोडं म्हणजे माझ्या काही प्रश्नाचं उत्तर तुही देत जा आणि माझ्याकडूनही काहीतरी माग हा त्याचा अर्थ होय नाही तर भलतीकडेच नेशील बाई कारण की तेरे मुकाबले में हम भी तुझसे कोई कम नहीं कम नहीं तेरे मुकाबले में हम भी तुझसे कोई कम नहीं है अरे हमें जो झुका दिया सब तुझ में कोई दम नहीं क्या तुझसे लड़ते लड़ते मर जाएंगे हम यहाँ इसका भी हमें कोई गम नहीं लेकिन माधव ही तुझे तेरी नानी ना याद दिला दे दो उनके स्नान के भी शायद हम नहीं कदाचित मी शेर शायरीला कच्चा होतो आणि त्याच्यावरच मी जरूर हे सर्व ओळखतात मला म्हणून काय म्हणतो बाईने एक तर्ज म्हटली कोणती सर्व लोकांना माहित आहे आणि म्हणून म्हणतो काय करा शायरी गुरु ज्ञानाची माझी आदत तशी नाही बाई मी पाळून टाकतो का कोण किती पाण्यात आहे कुठपर्यंत जाऊ शकते अरे समंदर की गहराई मैं अंदाज से जान लेता हूँ समंदर की गहराई मैं अंदाज से जान लेता हूँ अरे पानी पीने के पहले पानी छान के पीता हूँ सही बात है जिसके दिल हो मेरी उसको पहले पूरा जान लेता हूँ जिससे दिल हो मेरी उसको पहले पूरा जान लेता हूँ अगर वो आया पाखंडी पे तो उसकी पूरी की पूरी उतार देता हूँ एक नवीन तर्ज आहे अरे गोरी तेरे चुनरी में लाल लाल गोरी तेरे चुनरी तुम ऐसा वैसा मैं भी हुशार
आयर जैसे कुत्ता मुझको समझो ना तुम ऐसा वैसा मैं भी हूँ शायर जैसे कुत्ता तेरी बच्चों का कायदा के आर नजरे आर नजरे अरे आज होगा शायर तेरा बुरा हाल रे आज होगा शायर तेरा बुरा हाल रे कि फाड़ दूंगा सारी करे तुम्हारा आज होगा शायर तेरा बुरा हाल रे कि फाड़ दूंगा सारी करे तुम्हारा लाल त्याचप्रमाणे आमचे परम मित्र आणि परम काकाजी सुद्धा गुलाबजी मोहतुरे मुक्का बिंदुरका यांच्याकडून मला 21 रुपयाची प्राइज मिळालं. मंडळाकडून धन्यवाद आणि माझ्याकडून सत्य प्रणाम. तर इथले लोक काही गलत नाहीत, अज्ञानी नाहीत, ज्ञानी लोक आहेत. या गावाला मी चांगल्या पद्धतीने ओळखतो कारण बाबा मला या गावाचा अनुभव बऱ्याच दिवसाचा आहे. मी पाहिला इथल्या लोकांचा प्रेम कसा असतो. कारण आहे इतना क्या बना कि आपको ज्ञान बताने के लिए हम घर से कुछ लिख लाते हैं. लिख लाते हैं बरोबर है कने यही तो सांगा सड़े हमें घरों का ही तरी लिवरान था. आपको ज्ञान बताने के लिए हम घर से कुछ लिख लाते हैं लेकिन देखकर आपका लेख रवैया यही से कुछ सीख जाते हैं. सही बात है. गाँव दोन कार्यक्रम होईये आजपर्यंत होता चला कधी चेंगळ नाही. स्टेज वर कोणी बक्षीस देवा आला तर एक जर माणूस इथं राहत होता. गोष्ट खोटी नाही, सत्य गोष्ट सांगतो. आणि म्हणून काय म्हणतो मी ऐक हा रुपेश भाऊ चव्हाण विचित्र माणूस आहे. मत कर गुमान छोड़ की बात नहीं तो फायदा कारण
हिरण्यकश्यपची बहीण होलिका आपल्या भावाला मदत करत होती आणि तो हिरण्यकश्यप आपल्या मुलावर अन्याय करत होता. अरे जिला स्वतःचा मुलगा ओळखू आला नाही, स्वतःचा मुलगा ज्याला ओळखू आला नाही, तर मग बाकीच्याची काय कथा आहे? बरोबर आहे का नाही? व्यर्थ बोलणार नाही, जे सत्य आहे तेच सांगेन. कारण आज होगा शाहीर तेरा बुरा हाल रे, फाड दूंगा सारी कर दूंगा लहाल रे. मॅडम तुम्हाला म्हटलं नाही, होलिकाचा भाऊ हिरण्यकश्यप स्वतःच्या मुला अन्याय करत होता म्हणून त्या नरसिंहाने अवतार घेतला आणि नरसिंह त्या हिरण्यकश्यपला आणि नंतर होलिकालाही म्हणत होता. काय म्हणत होता? त्या नरसिंह हिरण्यकश्यपला म्हणत होता की आज होगा शाहीर तेरा बुरा हाल रे. मी त्या हिरण्यकश्यप साठी शाहीर हा शब्द वापरला. राजा होता, बलाढ्य ज्ञानी होता. आज होगा शाहीर तेरा बुरा हाल रे, की फाड दूंगा सारी कर दूंगा लहाल रे. दादा आता तुम्हीच सांगा, दोनही मांडीवर मांडून हिरण्यकश्यपला फाडला का नाही? गलत बोलतो का? अरे माझी शाहीरीच तत्वाला धरून आहे, मी गलत बोलणार नाही. आणि नंतर काय म्हणतो जरा ऐकाल. चांगलं पाहूनच नाही होत जरते का? थोड जरते हो का? ना देखा ना सोचा तुने किसी की भलाई, प्रकृता आया तो सबकी बुराई. तर बाईला मला गाण्यातून एक प्रश्न केला होता अध्यात्माच्या गोष्टी. बाई या अध्यात्मामध्ये मी कदाचित 10-12 वर्षाचा असेल तेव्हापासून याच्यामध्ये रांगतच आहोत. बाईनं विचारला होता की तुझी माय होती ताणी, गाण्यातले शब्द तेव्हा कुठे होता प्राणी? अजून बोलता बोलता एक चुकल्या. काय म्हणलं तुमच्या पेनात? आता कसा हो म्हणतो पेनात शाई नाही. अरे लिवायला बसलो ना पेन कधी पोगडला तर मग कोण भरल? सांगा ना तुम्ही, नाही का? भरपूर लिहिता येते सर्वांना, माहितच आहे का गराड्याचा मुख्य शेर कसा लिहिते म्हणून? हा फक्त कागद तयार ठेवा तुम्ही. बाईनं विचारलं होतं का तुझी माय होती ताणी तेव्हा कोठे होता प्राणी? अध्यात्माची गोष्ट आहे. तर बाई ऐकून टाका, जेव्हा नव्हते पवन पाणी तेव्हा होतो निरांजनी. कारण सोहम माझ्या नाव ब्रह्मरूपी झालं जगी, विस्तारिलो माझा मीच. अरे निराकार येणे निराकार जाणे सदा माझे राहणे निरांजनी. मायाचा व्यापार पाया याशी आलो ना मायात गुंतलो माझा मीच. हे माया आहे, निराकार रूप आहे. कारण
जेव्हा नव्हता दुमदुम कारक तेव्हा कोठे होता निर्विकारक, अरे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होत, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होता दुमदुम कारक, जे जे झाले अवतार तुका त्याच्या बरोबर ते अध्यात्माची गोष्ट, निर्विकार आहे निराकार वस्तू कशी आकार आली मग अशीच गणामध्ये सांगतलो सर्व निराकार आहे। मला एक सांगा तुमच्या जवळून अरे डोळ्याने पाहावेना आणि हाताने धरवेना, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या मी काय म्हणतो ते, तुम्ही गाण्या म्हणत असाल मी काय म्हणतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, डोळ्याने पाहावेना आणि हाताने धरवेना अशी एक वस्तू आहे का ते डोळ्याला दिसत नाही आणि हातालाही धरता येत नाही, तर तेच होय निराकार तेव्हा कोठे होता प्राणी, त्याच ठिकाणी होता प्राणी मॅडम, आणि तिलाच म्हणतात हवा, तिलाच म्हणतात निसर्गात तोच देव, त्या एकासाठी तर कोणी ईश्वर तर कोणी विठ्ठल तर कोणी बौद्ध तर कोणी अल्ला आणि वेगवेगळे ह्या गोष्टी आहेत, सांगायला गेलं तर भरपूर आहे, आणि म्हणून काय म्हणतात जरा नीट लक्ष द्या